जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत द पाटील ब्लॉग्स आपल्या या चॅनलवरती. तर आज आपण जात आहोत, अचानक भयानक प्लॅन झालाय तर विचार केला एक व्लॉग होऊन जाऊन दे अचानक भयानक वरती. I gotta switch in my head, I go from living to dead. You got me seeing all red, now I'm becoming a threat. I fucking heard what you said, I'll make you have some regrets. And no, I never forget, so now you have a few deaths. That shit, it needs to be paid with blood or some sort of pain. You caused a permanent stain, which has determined your... तर आपण निघालो आहोत, जात आहोत. कुठे जायचं, काय जायचं काहीच माहिती नाही, काहीच आता पत्ता नाही. मूड झाला, दिशांनी फोन केला, जाऊया दिशांना, जाऊया तर बघूया पुढे. आमचे रेग्युलर कस्टमर गुंजन साहेब आहेत, त्यांना पिकअप करायचं आहे. ते आले की मग जाऊया. आपण पोचलो आहोत तांदुवाडीला, मस्त गाणं लागलंय बाहुबली डायरेक्ट. तिकडे डोंगरावर इकडे किल्ला आहे आमचा, किल्ला आहे आमचा. काय सांगणार दिशांत त्याचा किल्ला लायसन्स आहे. आपल्या ब्लॉग वरती कॉन्ट्रोवर्सी करवायची आहे. किल्ला तांदुवाडीच आहे, दिशांत बोलतो लालटनचा आहे तो किल्ला, त्याच्याबद्दल आम्ही बोलत होतो. आणि कॉन्ट्रोवर्सी जर झाली तर होऊ शकते, पण नाही होऊन द्यायची आपल्याला, कारण की सगळे आपलेच आहेत. हा बोल, काय गुंजन आलाय, काय काय बोलशील त्याला. आलाय गुंजन, तयारी तर असं करू त्याचं काय माहिती. 4-5 मिलियन सब्सक्रायबर यायला बघणार सगळे. बोललेलो ना कॉन्ट्रोवर्सी याच्यावरती गुंगोटी. तरी तांदुवाडीचा आहे तो. मी किती काय बोलला, तांदुवाडीचा तांदुवाडीचा किल्ला देऊन टाकू रे, धबधबा आहे आपल्याकडे. शिष्ट घेऊन जाणार आहे मी, तर 4-5 दिवस माझा खराब झालाय. नशीब ब्लॉग चालू आहे म्हणून चालेल बोललाय ना. तेवढा रडतो ना गोष्टी द्यायला, क्रॉक्स मागितलेले. किती रडला असेल रे, ते पण त्याला डुप्लिकेट वापरतो तरी देत नाही. ओरिजिनल वापरतो, मस्ती गेली. शेट आहे गुंजन. गाईज मी गेलेलो 5वा ब्लॉग करायला डॅम वरती, पण तिथे खूप मोठा जरा इश्यू झाला. मॅड क्लिप्स आहे त्याच्या, अर्ध्या शूट झाल्यात, पण टाकू नाही शकत कारण की पुढे मॅच मध्ये एक मुलगा होता तो पडला पाण्यात. आणि बस हवा निकल गई. आता असं चाललेलो होतं, आपला फिक्स काहीच नाही आहे. डायरेक्ट आलो. अरे यार भाई, काय गाडी लावलेस पायात, पाय डायरेक्ट पाण्यामध्ये. आणि इथे उतरलोय, वा सीन बघा. इथे आलेलो आहोत पारगाव बीच. इकडे ब्युटी बघा यार, गाड्या चालू असतात इकडे. गाडी साईडला लावायची. कोणाचे पैसे पडले? शेट माणूस आहे रे तो, असा हात टाकतो खिशात का, डायरेक्ट 2-2 हजारच्या नोटी पडतात. हे बाबू दादा, काय हाय पाला आहे का पाला. गुंजनची ओळख डायरेक्ट तिकडे बोटीवाल्याला विचारतो, मच्छी पकडले का काय. तुम्ही बघितलं ना गेल्या व्लॉग मध्ये, याला मच्छी पकडायचा जाम शौक आहे. एक मच्छी हातात लागत नाही तरी मच्छी पकडायची. याला परत जायचं तिकडे, परत आपण जाणार आहे मच्छी पकडायला. पकडून दाखव तू, फक्त हा दाखव पकडून, चल चॅलेंज देतोय अपने को. अच्छा हमको से गा रही है. आम्ही पण गेल्या टाइमला शनिवारी गेलो ना वॉटरफॉलवर. भाई पीनट बटर आम्ही असते चिकन मी ना खात. मी ना बसले मी, तुझं ढापलेलं आहे. अरे बाबा ए नाही मी घेतलं आज येतो काय. बघा बघा गाइस, परत त्याचा एक आले समोर. कुठे घेतलाय ह्यानी? मला सांगितलं पीनट बटर देईल, ते पण नाही दिलं मला. बघितलं. आणि आता गॉगल साठी बोलले बघा, फक्त नेक्स्ट ब्लॉगला जर माझ्याकडे हा 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 हे ग्लेअर्स माझ्याकडे असले ना, तर समजा हा खरंच देतो मला काय. 14 हजार इकडून टाकीन पाण्यात त्या पाण्यात. 14 हजार काय. जॅक अँड जॉन्स, जॅक अँड जॉन्स 150 रुपये वाला. आपणच गेलेलो. काय काय बोल आता का. मला पण या लोकेशन ला यायचं असेल. तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण एकदम सुमसाम आहे, मस्त ब्रिज आहे, व्ह्यू आहे. गुंजन नाही हा घाण आहे. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, व्ह्यू चांगला आहे. तुम्ही येऊ शकता
हायवे वरून विरार वसई फाटा सॉरी वसई फाटा वसई अरे ऐकची जय वराई फाटा वराई फाटा वराई फाट्यावरून तुम्ही डायरेक्ट सरळ स्ट्रेट आत या हा ब्रिज तुम्हाला भेटेल नाही भेटला मला कॉल करा मी उचलणार नाही राज पाटील चीटिंग 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 करताय तू मी टाकला होतो यांचं लगेच सोल्युशन चालू आले बोल बोल काय लावा कांदा आणि कांदा आणि तेल मिक्स लसूण असं लावायचं काम 25 दाढी जशासाठी चाले अबे साले बॉडी फ्लेक्स करतायत ये बॉडी लाईट वेट फॅट बिल्डर बॉडीची गोष्ट झाली तर बॉडी दाखवली पाहिजे ना राहायचं आता पुढून पण दाखव ना आता पुढून केस आले राजवाड आम्ही रस्त्यात गाडी लावलंय आणि फुल जाम करून टाकलंय काय नाही कोण आपल्याला काय बोलणार नाही तसं टेन्शन नाही काय मीत पाटील आलेले आहेत आमचे मीत साहेब आले तिथे हाय कर भाई पाटील लोक सबस्क्राइब करा हे पण आलेले सबस्क्राइब करा म्हणजे पाटील लोक ओनली धंदा सबस्क्राइब कर हा सबस्क्राइब ची स्पेलिंग बोल एस यू बी एस सी आर आय बी येते व्हिडिओ भाई सबस्क्राइब ना बोलू मला काय 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 याचा कलर भारी वाटतो रे ब्लॅक ओवर रेड मस्त ही नवीन वाली गेली स्कॉर्पियो काय रिव्ह्यू आहे नाही मजा नाही डबा एक अशी वाटते मागून अशी आहे ना अशी डबा वाटते अशी सरळ वाटते उभी मग काय आपली नाही घ्यायची आपली नाही घ्यायची आपली फॉर्च्युनर घ्यायची बघा स्वप्न का फॉर्च्युनरची आहेत घेऊ दोन वर्षात दरोडा टाकणार आहे तर तो समोर दिसतो किल्ला कोणाचा लालठाण दिशान पाटील सोबत उभा आहे तू तीन लालठ्यांची पोरं तिकडे किल्ला तांदुळी किल्ला देऊ मी घालतो किल्ला देऊन टाकू धबधबा आहे आपल्याकडे देऊन टाकू नाही होय होय देऊन टाकू नाही धबधबा तांदुळीचा शीख धबधबा बोलायला पण देऊन टाकू नाही त्यांचाच आहे घेतला त्यांनी काढलीस काढली ते कंटाळले ते पोरं आता जातो पुढे बघूयात कुठे लँड होतो आपण तुझं दुःख काय बोल बोलला काय आता जे बोलला ते युट्यूब वाल काय मी बोललोय का कुठे पण जा सफाईला राहायला येऊ नका या फिरा आणि परत जा परत जा पण राहायला येऊ नका असं बोलते ना आम्ही सफाळ्यातले चालणार नाही दाखवला डायरेक्ट टेन्शन नाही लेने का आपण आहे ना या गाण्याचं त्या दिवशी तू नाव काय बोलेला ओनियन तेरा लसून मेरा आणि सजमला बोलतोय तो ओनियन तेरा लसून मेरा आणि सजम बोलते काय माहिती नाही काय आय डोंट नो अरे फाउंड इट नाही तिथं शिवाय देत होती याला काय बोलतोय ओनियन तेरा लसून मेरा पढाई लिखाई में ध्यान लगाओ IAS बनो और देश को समा आणि आम्ही पोहोचलेलो आहोत बजीच्या स्टॉल वरती इथे आहे बजीचा स्टॉल पोरांनी आपल्याला एक धाक दाखवायला चालू केलेला आहे द बॉईज शिष्टा आता गेलेले आहेत गुंजा आणि मीत भाजी आणायला काय झालं आता थांबू ना थांबू आपल्याला काय किती सांगू थांब किती तुला एवढे पैसे दिल्याचे देणारे देतो देतो तो नाही पाहिजे जाऊ दे शेट माणूस हा गुंजन बाबा अर्धा किलो सांगितलं हा ठीक आहे गरम भजी घेतले आता चांगला स्पॉट बघूयात कुठे द्यायचं बसायला तिथे भजी खाऊयात काय बोलतात गाईस बरोबर ना यांनी चालू पण केली खायला अरे लास्ट शरम ठेव रे आम्ही खाल्ली तेच झालं ना काय झालं
काय सुधरणार बेटा, तुमसे ना हो पाएगा। पाऊस चालू आलेला आहे आणि गरम गरम भजा आम्ही घेतलेल्या आहेत। आता बस फक्त स्पॉट भेटायचं बाकी। अरे मग ते भूत असता दिसत आहे की भूत बघ कुठे वाकड्याचे म्हणून तुम्ही असे वाकडे इमोशनल डॅमेज। मध्येच एक हे सुटलेली का आपल्या घाटामध्ये रात्री 2-3 काहीतरी निघते बघायला। आम्ही दोघं 3 बघायचं गेलेले असा व्लॉग झाला पाहिजे ना रात्री स्पूकीस जागेवरती। दोन मित्र आहेत ना माझे बार्बी का ओपन हॅमर काय काय ओपन हॅमर बोलतो बस पैसा बर्बाद। हे बघा लोकेशन आहे आमचं पाऊस थांबलेला आहे मस्त आता उतरलो जरा बघा इथे आलोय असं नाही रस्त्यात दिसला लोकेशन मस्त पाऊस होता चांगला वाटत होता मागे धुकं धुकं होता मस्त डोंगरावरती धुकं झालं पुढं काही सुधारणार नाही बघा। एक फोटो करत अख्खा अल्बम भरायला लावलाय माझ्या फोनचा जाऊ दे आता निघतो आता इकडून। तर गाईस ए लाईट ना ना अरे मग दिसलं पाहिजे ना आपण। हा तर गाईस आता काहीच नाही सरळ घरी जायचंय तर आता गुंजनला ड्रॉप करणार आणि आम्ही पण घरी जाणार। तर दॅट्स ऑल फॉर दिस व्लॉग। व्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहिजे तेवढं शेअर करा। येस Sista